कोलकाता इथल्या निवासी महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आला. त्यानंतर बदलापूरमध्ये दोन बालिकांवर अत्याचार झाले. अशा लैंगिक शोषणातील आरोपींचा खटला फास्ट्रॅक न्यायालयात चालवून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी कोल्हापुरात सकल मराठा समाज, महिला आघाडी आणि ठाकरे गट शिवसेनेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. कोलकाता इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी महिला डॉक्टरवर सामूहिक लैंगिक अत्याचार करून त्या महिला डॉक्टरचा निर्घृण खून झाला. त्यानंतर बदलापूरमध्ये एका शाळेत दोन चिमुकल्या बालिकांवर एका नराधमानं अत्याचार केला. या दोन्ही घटनेचे पडसाद देशभर उमटत आहेत. सकल मराठा समाज, महिला आघाडीच्या वतीनं बुधवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी चौकात जोरदार निदर्शनं झाली. लैंगिक अत्याचार घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी शैलजा भोसले, गीता हसूरकर, सुनीता पाटील यांनी केली. यावेळी संजीवनी नलवडे, आयशा खान, सुधा सरनाईक, वनिता शिंदे, सारिका मांगले, रुपाली बराले, रंजना पाटील, वसंतराव मुळीक, चंद्रकांत पाटील, रवी पाटील, प्रकाश पाटील, फिरोज खान, अवधूत पाटील उपस्थित होते. दुसरीकडे ठाकरेगड शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं छत्रपती शिवाजी चौकात जोरदार निदर्शनं झाली. अशा गुन्ह्यातील नराधमांना फाशीच झाली पाहिजे अशी मागणी महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केली. यावेळी शुभांगी साळोखे, रीमा देशपांडे, विद्या गायकवाड, तेजश्री पाटील, श्रद्धा सुर्वे, अनिता पोळ, महेश उत्तुरे, विकी मोहिते, समरजित जगदाळे, विराज ओतारी, रणजित ऐरेकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या. दरम्यान कागल तालुका ठाकरेगड शिवसेनेच्या वतीनं कागलमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जोरदार निदर्शनं करून राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. आजवर महाराष्ट्रातील 30,000 मुली गायब झाल्यात. त्यांचा अजूनही शोध लागलेला नाही. त्यामुळं गृह खातं करतंय काय अशी विचारणा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे यांनी केली. बदलापूर घटनेनं संपूर्ण देश हादरून गेला असून अशा नराधमांना भर चौकात फाशी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी शिवगोंडा पाटील, विद्यागिरी, मारुती पुरीबुवा, अजित मोडेकर, दीपाली घोरपडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.